महाड एमआयडीसीत रस्त्यावर आलेलं केमिकल कोणाचं? प्रदूषण मंडळ शोध घेऊन कारवाई करणार का? महाड एमआयडीसीतील ई प्लॉटमधील जेट इन्सुलेशन कंपनीसमोर काळपट लालसल रंगाचं रासायनिक सांडपाणी पसरलं असून हे रसायन नेमकं कोणत्या कारखान्याचं याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळ घेईल का असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. येथील स्थानिकांकडून जेट इन्सुलेशन कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या कारखान्यामधून हे सांडपाणी येत असल्याचा संशय व्यक्त होतोय. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनबोभाटपणे पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसून बिनधास्तपणे अशा पद्धतीनं जर रसायन व रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई का करीत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. या मार्गावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना देखील या पाण्यामुळे पायाला खाजू सुटणं, चुरचुरणं यासारखे प्रकार होत असल्याचं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीनं बिनबोभाट रासायनिक सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्या, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि मानवी जीवितासी खेळणारी या प्रदूषणकारी कारखान्याचा शोध घेऊन त्याच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.